125 जागांवर महाविकास आघाडीची सहमती झाल्याचं वृत्त तुमच्या माध्यमाने पुढं आलंय, नेमकं काय तथ्य आहे आणि कितीपर्यंत जागा वाटप होईल? आमचं महाविकास आघाडीच्या 2-3 बैठका झाल्या, मित्रपक्ष त्यामध्ये होते आणि आम्ही चर्चा करतो आहोत आणि सहमती आमची ठीक पद्धतीनं होते आहे, असं काही अडचण मला वाटत नाही आणि जवळपास त्या 125 जागांवर तर सहमती आमची आहेच आहे. उरलेल्या जागांवर चर्चा सुरू होईल आणि गणेशोत्सवानंतर बैठका होतील. आमची एकमेकाच्या सहमतीनं आम्ही चांगल्या पद्धतीनं आमच्या जागांचं वाटप करू. ज्या पद्धतीनं पाहिलं तर महायुतीमध्ये अनेक जागांचा प्रश्न आहे, त्यामुळे तिथे कुठेतरी मैत्रीपूर्ण लढतींचा विषय समोर आलेला आहे. महाविकास आघाडीत अशा प्रकारचा प्रयोग काही नाही. महायुतीचं आमची तुलना तुम्ही काही करू नका. महायुतीमध्ये मारामारी आहे. आम्ही सहमती करता आमच्या एक स्वतःची बाजू मांडणार, आग्रह धरणार, तो आमच्या पक्षांचा अधिकार असतो तो. त्या पद्धतीनं आम्ही आग्रह धरू की आपल्या पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या पाहिजे, आग्रह धरू. परंतु त्यांची जी मारामारी चाललेली आहे तिची तुलना काही होऊ शकत नाही असं माझं मत आहे. काय कोणाचं आव्हान नाही आम्हाला, जनतेनं हे सरकार नाकारलेलं आहे. तुम्हाला फक्त सांग, लोकसभेचा निकाल हा जो आहे तो जसा देशाचं सरकार त्यांनी नाकारलेलं होतं, भारतीय जनता पक्षाला नाकारलं होतं, या महायुतीला तर पूर्णपणे नाकारलेलं आहे. याच्यापेक्षा चांगला रिझल्ट तो आमचा जो आहे रिझल्ट तो तुम्हाला दिसेल. आम्ही 180 पेक्षा जादा जागा महाविकास आघाडी निवडून आलेल्या दिसेल. चेहरा विरा त्यांचा काही नाही, त्यांचा कोणता चेहरा नाही, काही नाही.